महिनाभरापूर्वी नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणारे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सुरुवातीला प्रोफेशनल पोलिसिंग शहरात यापुढे दिसून येईल असे स्पष्टपणे सांगितले होते. महसूल, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आदींच्या विभाग प्रमुखांची संयुक्त जिल्हा समन्वय बैठक मागील अनेक महिन्याभरानंतर महसूल, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन आदींच्या विभाग प्रमुखांची संयुक्त जिल्हा समन्वय बैठक मागील अनेक महिन्यांनंतर भरवण्यात आली. यापुढे पोलीस फक्त पोलीस मॅन्युअलनेच काम करणार असून वाहनांची तपासणी व हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आरटीओ तर रोलेट व लॉटरी जुगार रोखण्याचे काम महसूल विभाग करेल असे पांडे यांनी सांगितले. अधिकार आहे, त्यांनी केलेला आहे, ते काही चुकीचा नाही आहे, पण ते उद्देश नाही आहे त्या डिपार्टमेंट जे ट्रॅफिक पोलीसची जे बनण्याची जे पाठीमागची जे धोरण आहे, जे उद्देश आहे, तो उद्देश कुठेतरी विषांतर होतोय. उद्देश आहे की नाशिकरांना आम्ही कोंडी म्हणजे ट्रॅफिक जॅम शिवाय आम्ही रस्ते देऊ, हे आमचे उद्देश आहे. तर आमची पूर्ण जी यंत्रणा आहे, जर समजा कोंडी निर्माण झालेला आहे, आम्ही आमच्या ट्रॅफिक कॉन्स्टेबल केसेस करायला बसलेलं आहे, योग्य आहेत काय आपण स्वतः विचार करतो. पोलिसांकडून ते कागदपत्रांची तपासणीचे मोहीम आरटीओ साहेब होते, त्यांनी कबुली दिलेला आहे की ते आता राबवणार आणि त्याच्यामध्ये त्यांना पोलिसांची काहीतरी गरज वाटली तर आम्ही पोलीस मनुष्यबळ पुरवणार. आणि पोलिसांचे मेन जे असतील की जे ज्या ज्या ठिकाणी कोंडी निर्माण होते त्या ठिकाणी पर्याप्त मात्रामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होऊन ते कोंडी दूर करायला हवी. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण वाहनांचे शस्त्रासाठी तपासणी करणार, आम्ही म्हणून आम्ही जे स्कीम राबवलेलं आहे की एका मिनिटात एक मोटरसायकल तपासली पाहिजे, तसंच फोर व्हीलरसाठी सुद्धा जेव्हा आम्हाला गरज वाटली तेव्हा करणार. ती अचानकपणे नाकेबंदी लावून ते शस्त्रांसाठी आम्ही वाहनांची तपासणी करू आणि त्याच्यामध्ये नाशिककरांना कुठलाही त्रास होऊ नये. खूप मोठी लाईन झालेली आहे, एक एक एका एका वाहनावर मागे 10-10 मिनिटं लागत आहे, ते योग्य नाही आहे. म्हणून त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आजचे जे बैठक आहे त्याच्यासाठी खरंच जिल्हाधिकारी साहेबांचे आपण कौतुक केलं पाहिजे की कारण की याच्यामध्ये त्यांनी सर्वांना जाणीव करून दिलेली आहे की कोणाकोणाची कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय काय जबाबदारी आहे. जरी माझ्या पत्र जे होता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्यासाठी होता आणि कारण की त्याच्यामध्ये आपण जे माझ्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला प्रश्न विचारला फक्त त्यापुरतं मी ते पत्र लिहिलेलं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला त्याचा स्कोप वाढवून आणि अवैध धंदे जे आपण सांगत होतो की फक्त एका ठिकाणी मर्यादित नाही, वेगवेगळ्या ठिकाणी मर्यादित झाले पसरलेलं आहे, प्रत्येक डिपार्टमेंटवर आला घालण्याचे काम त्यांनी केलेलं आहे आणि हा खरंच कौतुकास्पद आहे आणि याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांचे कौतुक केलं. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडण्यासाठी प्रसंगी पोलीस मदतही करतील, परंतु पुढे पोलीस वाहनांची तपासणी आणि वसुलीची कामे करणार नाहीत, वाळूच्या गाड्याही पकडणार नाहीत. गुन्हेगारीवर प्रतिबंध व अटकाव करण्यावर नाशिक पोलिसांचा भर असेल. सर्वप्रथम म्हणजे सीपी साहेबांचे आभार की एक वेगळा विषय त्यांनी समोर मांडला आणि बऱ्याच वेळेला त्याच्यावरती त्याचे अर्थ अनर्थ आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने थोडी मांडणी होत गेली, त्यामुळं आम्ही तिघांनी पण मिळून असं ठरवलं की आपण एक बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये आपण प्रॉपरली या सगळ्या गोष्टींचं काय कायदेशीर तरतुदी आहेत, प्रत्येकाची भूमिका काय आहे आणि एक टार्गेट सर्वात मोठं हे आहे की आपल्याला अवैध धंदे बंद करायचे आहेत. म्हणजे ह्याचा हा मूळ मुद्दा दृष्टीआड होता कामा नये. जसं आपलं कधीकधी होतं की आपण प्रोसिजर किंवा इतर तांत्रिक गोष्टींमध्ये अडकतो आणि आपला मूळ हेतूच ला कधीकधी हरताळ फासला जातो, तसं कुणालाही संधी मिळू नये आणि कुठल्याही प्रकारे अवैध धंदे असतील किंवा डिपार्टमेंटमध्ये होणारे सुद्धा काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा त्याचा गैरफायदा घेणारे लोक असतील या सगळ्याला कुठेतरी नियंत्रित केलं गेलं पाहिजे. या दृष्टीने आम्ही खूप बारकाईने सगळ्या मुद्द्यांवरती विचारविनिमय केला. केवळ काही अवैध धंद्यापुरता हा आजची बैठक मर्यादित अजिबात नव्हती. फार पूर्वीच्या काळामध्ये नेहमी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठका देखील होत असत, परंतु नंतर कामाच्या ओघामध्ये तो विषय मागे पडत गेला. तर तशाच प्रकारे आज आम्ही सगळ्या विभागांना एकत्र बोलवलं होतं आणि फार चांगल्या प्रकारे साधक बाधक चर्चा त्याच्यात झालेली आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये जवळपास 8-9 विषय निश्चित केलेले आहेत की जिथे आपल्याला थोडी धाडसाने आणि धडाक्याने कारवाई करावं लागेल, कारण काही गैरव्यवहार आपल्याला डोळ्यादेखत दिसतात परंतु काही गैरव्यवहार दिसत नसले तरी त्याची व्याप्ती फार मोठी असते.
तर त्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ जे दृष्टीपथात दिसतं तेच गैरव्यवहार आहेत आणि बाकी सगळं ऑल वेल आहे अशी काही परिस्थिती नसते. म्हणून सगळ्याच गोष्टी त्यात गौर केल्या. तर आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या बाबतीतल्या संदर्भात कारवाई आम्ही अशा प्रकारे करणार आहोत की आम्ही एकतर ह्या बैठकीमध्ये ठरवलं की प्रायमरी लीडरशिप त्या विभागाची त्या विषयाची कोण करणार, त्यानंतर पोलिसांचा रोल कधी सुरू होणार आणि कशा प्रकारचा तो राहणार, आणि जॉईंट ॲक्शन ज्या वेळेला घ्यायची वेळ त्यावेळेची कार्यपद्धती काय राहणार, अशा साधारण 3 पातळीवरती प्रत्येक विषयावरती आपण चर्चा केली. अमोल सोनवणे, न्यूज इंडिया 27, नाशिक.